नमस्कार, माझी रेसिपी माझी बाग मध्ये आपलं स्वागत। आज मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये तुळशीचे महत्त्व आणि तुळशीचे जे प्रकार आहेत त्या संदर्भात थोडक्यात माहिती देणार आहे। यापूर्वी मी आपल्या परसबागेमध्ये किंवा कुंडीमध्ये तुळस कशी लावायची, तिची कशी काळजी घ्यायची या संदर्भातला एक व्हिडिओ मी अपलोड केला आहे, तो तुम्ही अवश्य बघा। आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये तुळशीला धार्मिक आणि आयुर्वेदिक अतिशय महत्त्व आहे। भारतामध्ये एकही व्यक्ती अशी सापडणार नाही की जिला तुळस माहित नाही किंवा जिने तुळस पाहिलेली नाही, अशी व्यक्ती मिळणं दुर्मिळच आहे। खेडेगावात राहणारे असू दे किंवा शहरात राहणारे असू दे, मग ते चाळीमध्ये असू दे, बिल्डिंग मध्ये राहणारे असू दे किंवा बंगल्यामध्ये राहणारे असू दे किंवा साध्या एखाद्या झोपड्यात जरी राहणारे असले, तरी प्रत्येकाच्या दारापुढे एक तरी छोटस तुळशीचं रोप आलेलंच असतं आणि त्या घरातली गृहिणी तुळस कशी नीट येईल याची काळजी घेतच असते। आपल्या पूर्वजांना त्यांना माहिती असलेल्या ज्ञानाचा उपयोग अतिशय चातुर्याने केलेला आहे, म्हणून तर त्यांनी निरनिळ्या वनस्पतींचा, निरनिळ्या झाडांचा आपल्या धार्मिक विधीमध्ये आणि दिनचर्येमध्ये त्याचा उपयोग केलेला आहे। जसे शंकराला बेल, गणपतीला दुर्वा आणि जास्वंद, लक्ष्मीला कमळ, तसेच भगवान विष्णूला तुळस हे वाहण्याची प्रथा निर्माण केलेली आहे। या सृष्टीची निर्मिती करणारे विष्णू हे पाताळामध्ये शेषशायी नागावर विराजमान झालेले असतात आणि सतत पाण्यात असल्यामुळे त्यांना सर्दीचा, खोकल्याचा त्रास होऊ नये म्हणून ही तुळस जी सर्दी हारक आहे ती वाहण्याची प्रथा आहे। थोडक्यात काय, थंडीपासून सर्व होणारे रोग या तुळशीने दूर होतात। तुळशीच्या पानामधून ओझोन वायू सतत बाहेर पडत असतो आणि हा ओझोन वायू आपल्याला अतिशय आरोग्यदायी असतो आणि पूर्वीच्या काळी ज्या स्त्रिया आहेत त्यांना फक्त चूल आणि मूल हेच सांभाळायचा अधिकार होता, त्यांना घराबाहेर अजिबात पडता येत नव्हतं। अशा स्त्रियांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी म्हणून तुळशीला पाणी घालणे, तुळशीला प्रदक्षिणा मारण्याची प्रथा निर्माण केली, कारण थोड्या वेळ तरी या स्त्रिया बाहेर गेल्या पाहिजेत, त्यांना बाहेरची हवा लागली पाहिजे, शुद्ध हवा लागली पाहिजे म्हणून ही प्रथा निर्माण केली, कारण त्या काळामध्ये मॉर्निंग वॉकला जाण्याची पद्धत नव्हती आणि अशा प्रकारे पूर्वीच्या गृहिणींचे आरोग्य आणि पर्यायाने कुटुंबाचे आरोग्यही व्यवस्थित राहायचे। वारकरी संप्रदायात तर तुळशीला अतिशय महत्व आहे। वारकरी आपल्या गळ्यामध्ये जर तुळशीची माळ नसेल तर अन्न सुद्धा प्राशन करत नाही। एवढेच नव्हे तर पांडुरंगाच्या सुद्धा गळ्यामध्ये इतर कुठलेच दागदागिने नाहीयेत, न मोत्याचा कंठा, न सोन्याचा कुठलाच दागिना, तर पांडुरंगाच्या सुद्धा गळ्यामध्ये फक्त तुळशीची माळ आहे, इतकी पांडुरंगाला सुद्धा तुळस प्रिय आहे। आपल्या प्रत्येक धार्मिक विधीमध्ये तुळशीला महत्वाचं स्थान आहे। एवढेच नव्हे तर देवासाठी नैवेद्याचं ताट जर आपण वाढलं असेल तर त्या तुळशीचं पान अत्यावश्यक आहे, तुळस जर नसेल तो नैवेद्य अपूर्ण राहतो, इतकं तुळशीला अनन्य साधारण महत्व आहे। खेडेगावामध्ये तर प्रत्येक घरासमोर तुळशी वृंदावन असते, ते आणि अतिशय नीटनेटके सजवलेले असते, संध्याकाळी दिवा लावलेला असतो, सकाळी दिवा लावलेला असतो, घरातील स्त्री अतिशय श्रद्धेने तुळशीला पाणी घालतात आणि तुळशीच्या बाबतीत जी श्रद्धा शहरातल्या स्त्रियांची आहे तेवढीच भावना खेड्यातल्या पण स्त्रियांची असते। तुळशीला तर औषधाची राणी म्हटलं जातं आणि एवढंच नव्हे कॅन्सर सारख्या दुर्धर आजारापासून साध्या सर्दी खोकल्याच्या आजारापर्यंत सर्व आजार या तुळशीने बरे होतात। अशा या तुळशीचे अनेक प्रकार आहेत, पण सर्वात महत्वाचे दोनच प्रकार आपल्याला जास्त माहिती आहेत, एक म्हणजे कृष्ण तुळस आणि दुसरं म्हणजे राम तुळस। हे दोनच प्रकार सर्व परिचित आहेत आणि हे प्रकार घरघरी लावले जातात, पण यापेक्षाही तुळशीचे अनेक प्रकार आहेत त्याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देत आहे। राम तुळस, कृष्ण तुळस, कापूर तुळस, सब्जा तुळस, यामध्ये पांढरा एक प्रकार आहे, दुसरा सब्जा तुळस लाल प्रकार आहे त्याच्यामध्ये, लवंग तुळस, कुंकू तुळस, अमेरिकन तुळस, वैजयंती तुळस, विलायती तुळस आणि दौणा तुळस असे 12 प्रकार आहेत। आता सर्वात प्रथम कृष्ण तुळस, हा जो तुम्ही फोटो बघताय तो आहे कृष्ण तुळशीचा। कृष्ण तुळशीची फोड, पाने आणि मंजिऱ्या कमी अधिक प्रमाणात जांभळ्या रंगाच्या असतात। या तुळशीला काळी तुळस असे सुद्धा म्हणतात। ही तुळस जर उन्हात वाढली असेल तर त्याचा रंग आणखीन गडद झालेला दिसून येतो। सर्दी, खोकला, तापर ही तुळस अत्यंत गुणकारी मानली जाते आणि या तुळशीचा उग्र वास असतो। आपण जर या तुळशीच्या बाजूने गेले तर त्याचा वास आपल्याला निश्चितच जाणवतो। आता दुसरा जो फोटो तुम्ही बघताय हा तो आहे राम तुळशीचा। राम तुळशीला पांढरी तुळस सुद्धा म्हटलं जातं। याची पानं हिरव्या रंगाची असतात, याच्या काड्या सुद्धा हिरव्या रंगाची असतात, याचे देठ सुद्धा हिरव्या रंगाची असतात आणि या तुळशीला कृष्ण तुळशीच्या तुलनेने वास कमी उग्र असतो। आपण जर या तुळशी झाडापासून गेलं तर वास जास्त जाणवत नाही। आता तिसरा जो फोटो बघत हा आहे सब्जा तुळशीचा। याची पाने आणि फुले कुस्करल्यावर एक विशिष्ट वास येतो। वाळलेल्या मंजिरीच्या बिया जर पाण्यात टाकल्या तर त्या बिया चांगल्या फुलतात। ही अतिशय थंड आहे, उन्हाळ्यामध्येही आपण सरबतामध्ये किंवा ज्यांच्या शरीरामध्ये उष्णता जास्त झाली आहे
असे लोक या बियांचं सेवन करतात आणि या तुळशीच्या बिया प्राशन केल्यामुळे वात रोग नष्ट होतात, कफासारखे आजार नष्ट होतात, याशिवाय पित्तशामक आहे म्हणून या बिया उन्हाळ्यामध्ये घेतल्या जातात। आता नंतरचा जो प्रकार आहे तो आहे लवंग तुळस। लवंग तुळस याची पाने खाल्ल्यावर नावाप्रमाणेच लवंगीसारखा वास येतो म्हणून या तुळशीला लवंग तुळस असे नाव पडले आहे। दात दुखी सर्दी खोकल्यावर ही खूप गुणकारी आहे। यानंतर जी आहे ती आहे कापूर तुळस। कापूर तुळशीचा वास कापरासारखाच वास येतो आणि या तुळशीच्या रोपे जिथे असतील तिथे त्याच्या आसपास डास किंवा इतर कीटक अजिबात येत नाही। तुळशीच्या सर्वसामान्य पानासारखीच पाने असतात पण थोडेफार याची पाने टोकदार असतात। यानंतरचा प्रकार आहे वैजयंती तुळस। वैजयंतीची पाने सर्वसामान्य तुळशीच्या पानापेक्षा थोडे मोठी असतात, जरा रुंद आणि थोडी टोकदार असतात। ही तुळस देवाला अतिशय प्रिय आहे, शिवाय कृष्णाच्या गळ्यात वैजयंती माळ आहे असे समजले जाते। याच्या शेंड्याची जी पाने आहेत त्याच्यावर चॉकलेटी रंग असतो, याला चॉकलेटी तुरा असतो आणि ही तुळस दारी असणे म्हणजे शुभ समजले जाते। ही तुळस जर दारात लावली तर आपल्या घरातली लक्ष्मी धन दौलत संपत्ती येते असा समज आहे। ही तुळस लक्ष्मीला वाहिली जाते ती म्हणून दारात लावतात। यानंतर दवणा तुळस। दवणा तुळस ही देवाला अतिशय प्रिय आहे, ती सुगंधी व कडू आणि चवीने तिखट आहे। यापासून तेल बनवून ते उच्च प्रतीच्या अत्तरात मिसळले जाते। यानंतरची तुळस आहे कुंकू तुळस। या तुळशीला अनेक मराठी नावाने ओळखलं जाते, तिला पंढरपुरी तुळस म्हटलं जातं, माणिक मोती तुळस म्हटलं जातं, कुंकू तुळस असं सुद्धा म्हटलं जातं। बागेतील एक सुंदर वनस्पती पैकी ही एक वनस्पती आहे, कारण ही वनस्पती लावली की तिला अशा लाल लाल छोट्या सुंदर अतिशय बिया येतात, त्यामुळे बागेची शोभा वाढते। आणि एकदा ही तुळस लावली की इतके रोपे येतात की ही रोपे आपल्याला उपटता उपटता नाकीने येते। या तुळशीला जी फळे येतात हे पक्ष्यांचे आवडते खाद्य आहे आणि पक्षी या बिया खातात आणि त्यांच्या विष्ठेतून या रोपांचा प्रसार होतो। यानंतर आहे रान तुळस। रान तुळस ही कुठेही रानात येते, जंगलात, रस्त्याच्या कड्याने, पडीक जागेमध्ये, शेताच्या बांधावर, शेतामध्ये कुठेही येते। आणि या तुळशीला मंजिऱ्या येतात, बिया येतात आणि या बिया खाली जमिनीवर पडतात आणि त्यातून पुन्हा पुढील पावसामध्ये नवीन रोपे उगवतात। या तुळशीच्या आसपास जर आपण गेलो तर तुळशीचा उग्र वास येतो, तुळशीच्या वासामुळे डास किंवा इतर कीटक अजिबात येत नाहीत म्हणून शेतकरी आपल्या बांधावर किंवा घराच्या कुंपणामध्ये सुद्धा ही तुळस लावतात। एवढंच नव्हे साप सुद्धा या तुळशीच्या वासाने येत नाहीत असा एक समज आहे। अशा प्रकारे मी औषधाची राणी असलेल्या तुळशीचे महत्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यात सांगितले आहे। तुळशीचे महत्व इतके आहे की कितीही व्हिडिओ तयार केले तरी कमीच आहे, एवढं तुळशीचं महत्व आहे आणि भारतीय संस्कृतीमध्ये तुळशीला मानाचं स्थान आहे। माझा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।